जीवनविद्या मिशनच्या वतीनं कराड येथे जानेवारीत होणाऱ्या भव्य समाज प्रबोधन व कीर्तन सोहळा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उमरज येथील बाजारपेठेत जीवनविद्या मिशनचे विश्वस्त संतोष तोत्रे यांचे जीवनविद्या तत्वज्ञानावर व्याख्यान होणार आहे. याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन प्रकाश मुसळे यांनी केले आहे. जीवनविद्या मिशनच्या वतीनं 10 ते 12 जानेवारी दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊली यांच्या पुण्यस्मरण महोत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. यावेळी श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी या अनुषंगाने 24 डिसेंबर रोजी उंब्रज येथे संतोष तोत्रे यांचे जीवनविद्या तत्वज्ञानावर व्याख्यान होणार आहे. कामोटे केंद्रातून या ठिकाणी नामदारक या ठिकाणी उमरजमध्ये आलेले आहेत. कराड या ठिकाणी 53वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा हा मोठ्या प्रमाणामध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसारानिमित्त या ठिकाणी आम्ही उमरजे गावामध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाची पत्रिका आणि विश्वप्रार्थनेचं स्टिकर या ठिकाणी प्रत्येक घरोघरी या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच आमच्या नामधारकांनी काही ग्रंथ आणलेले आहेत. यानिमित्त आपण हे ग्रंथ घ्यावेत आणि आपले वाचून आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं बोलतं कल्याण करावं, सुख शांती समाधान आपल्या जीवनामध्ये निर्माण करावं या निमित्तानं या ठिकाणी उंब्रज या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आज सायंकाळी 6 वाजता जीवनविद्येचे मिशनचे विश्वस्त संतोषी तोत्रे यांचं या ठिकाणी जाहीर व्याख्यान आज जीवनविद्या तत्वज्ञानावर होणार आहे. याचाही लाभ आपण उंब्रजकरांनी आणि उंब्रजच्या परिसरातील सर्व लोकांनी घ्यावा असे आवाहन मी प्रकाश मुसळे जीवनविद्या मिशन ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याचा कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला करत आहे. तर आपण सर्व उंब्रजकरांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा. तसेच या ठिकाणी 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी 53वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा होत आहे. 52वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा बेळगाव या ठिकाणी झाला आणि 51वा पुण्य ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा हा भोसरी या ठिकाणी झाला. असे सद्गुरूंनी सुरू केलेला हा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा हे 53वं वर्ष आहे. मुंबईमध्ये या ठिकाणी सदरचा कार्यक्रम होत असतो, परंतु यावर्षी जीवनविद्या मिशन या ट्रस्टने ठरवले की हा कार्यक्रम आपण कराडला या ठिकाणी द्यायचा आणि हा कार्यक्रम कराड यामध्ये शिवाजी स्टेडियमवर 3 दिवस या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी जीवनविद्येचे श्री अशोक नाईक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि पुढे 2 दिवस सद्गुरूंचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै IIT बीटेक पवई आणि टोटल क्वालिटी मॅनेजमेंट जपान यांचं या ठिकाणी 3 दिवस जो जे वांछील तो ते राहो या विषयावर ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये जाहीर व्याख्यान होणार आहे. यात 1000 संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवाजी स्टेडियमवर आपण येऊन सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाम संकीर्तन, उपसंवाद, संगीत जीवनविद्या असे अनेक हरिपाठ असे अनेक कार्यक्रम होणार आहेत आणि सायंकाळी 7 वाजता सद्गुरूंचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे जाहीर प्रवचन या ठिकाणी 1 तास होणार आहे. तरी या मोठ्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. कराड परिसरामधील जवळजवळ 190 गावांमध्ये या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणे वारकरी संप्रदाय तसेच गावोगावाहून ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पार्किंगची अत्यंत सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली असून ST पण व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. तरी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या या आनंददायी आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.